जोसेफ हाय हाय, ग्रेस पिंटो हाय हाय अशा गगनभेदी घोषणांनी नवीन पनवेलच्या सेक्टर 7 परिसर गुरुवारी तब्बल 11 तास जणांला. भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मोर्चामुळे शाळा प्रशासन हादरले. मात्र त्यांची मुजोरी कायम असल्याने पनवेल महापालिकेचे आयुक्त डॉ सुधाकर शिंदे यांनी शाळेला आदेश दिल्याने आंदोलक शांत झाले. मागील 2 वर्षांपासून नवीन पनवेल सेक्टर 7 येथील सेंट जोसेफ शाळेचे पालक बेकायदा फी वाढी विरोधात भांडत आहेत. अनेक मार्गांनी शिक्षण उपसंचालक, शिक्षण मंत्री यांच्याकडे दाद मागूनही कारवाई होत नव्हती. अखेर आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी मोर्चा काढण्यात आला. शाळेकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर ठिय्या मांडून सकाळी 10 वाजता आंदोलन सुरू झाले. दुपारी 1 वाजता आमदार प्रशांत ठाकूर यांनी शाळेच्या आवारात घुसण्याचा निर्णय घेतला. शाळेत मुख्याध्यापिकेच्या कार्यालयासमोर आंदोलन सुरू झाले. शाळा प्रशासनाकडून नेहमीप्रमाणे आश्वासने दिली जात होती, मात्र पालकांनी लेखी आश्वासनाचा हट्ट धरला होता. अखेर सायंकाळी महापालिका आयुक्त डॉ सुधाकर शिंदे यांनी शाळेत प्रवेश केला. शाळेच्या मुख्याध्यापिकेसोबत चर्चा केल्यानंतर व्यवस्थापनाशी बोलावे लागेल असे उत्तर मिळत होते. विशेष म्हणजे आंदोलकांना तोंड देण्यासाठी शाळा व्यवस्थापनाचे वकील हजर होते. आयुक्त शिंदे यांनी शाळेला पत्र देण्याचे यावेळी ठरले. पालक प्रतिनिधींशी चर्चा करून शाळेला वाढीव फी स्वीकारायची नाही असे लेखी आदेश दिले. अन्यथा कायदेशीर कारवाई करू असे सांगून 8:15 आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनात भाजपचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तर जोपर्यंत अंतिम होत नाही, शासनाकडून असेल किंवा सन्माननीय न्यायालयाकडून असेल, तोपर्यंत 15,000 रुपये प्रत्येक विद्यार्थ्याची फी मागची असेल किंवा चालू असेल, ही एकत्रित फी 15,000 रुपये तुम्ही तोपर्यंत भरा. त्यानंतर कुणाला जर ती परवडत नसेल तर त्यांनी त्या सुलभ हप्त्यामध्ये ती फीज भरा. ह्या फीजमध्ये उद्या जर शासनाकडून किंवा न्यायालयाकडून काही आदेश आले की वाढली फी, तर पालकांनी ती वाढीव फी भरावी. ती जर कमी झाली तर 15,000 रुपयांपैकी जे जास्तीचे पैसे घेतलेले आहेत ते शाळेने त्यांना रिफंड करावेत. मागच्या वेळेला आयुक्त आले होते, त्यावेळेला जे दिले होते ते तोंडी आदेश होते. त्या आदेशाला शाळेनं जुमानले नाही आणि त्यामुळे यावेळेला लेखी आदेश दिलेले आहेत. आणि या संदर्भामध्ये पोलीस खात्याशी पूर्णपणानं चर्चा झालेली आहे. या संदर्भामध्ये जे शिक्षण खाते आहे, या शिक्षण खात्याला आयुक्तांचं म्हणणं किंवा आयुक्तांचे आदेश हे बंधनकारकच राहतील. त्यामुळे आता दिलेले आदेश आहेत, याचं पालन जर यांनी केलं नाही तर ही शाळा बंद करावी अशा पद्धतीचा प्रस्ताव शासनाला महापालिकेचे आयुक्त पाठवतील. आणि त्याच्यासाठीचा पाठपुरावा हा आम्ही हा त्यांच्याकडे करू. आणि त्यामुळे आज आपण सगळ्यांनी मिळून सकाळपासून जे आंदोलन केलं, 15,000 रुपये आता आपली फी निश्चित झाली. जोपर्यंत तो आदेश तिथे लावला जात नाही तोपर्यंत आपल्याला ही फी भरण्याच्यासाठी घाई करण्याची आवश्यकता नाही. आता याच्या पुढे ही फी भरावी याच्यासाठी शाळेचे शिक्षक, शाळेचा स्टाफ, शाळेचे मुख्याध्यापक कोणच कोणावरती कोणत्याही पद्धतीची सक्ती करू शकणार नाही. त्यांनी ती करू नये, अन्यथा याच्या पुढच्या पातळीवरती या सगळ्यांच्या विरुद्ध गुन्हे हे थेट दाखल करण्याच्यासाठी आपण सातत्यानं या ठिकाणी पाठपुरावा करू. आणि म्हणून हे प्रकार याच्या पुढे बंद होतील अशी आपण अपेक्षा करूया.